सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे. इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात, भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं. या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत, उदाहरणासहित तक्रारी केल्या आहेत. दुर्दैवानं सरकारसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार. सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळसुद्धा सामील असू शकतं 2,43,00,000 एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे. तासगाव, निमणी, शिद्देवाडी, हातनूर, नेलकरंजी, बसरगी या शाखांमध्ये हा घोटाळा झालेला आहे. अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो हे तपासणी केल्यानंतरच कळेल. शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाईचे आलेले पैसे, अतिवृष्टीचे पैसे, ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून, बोगस एंट्र्या करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले. अर्थात त्याला पाठबळ असणारच, राजकीय पाठबळ असणार. आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सहकार सचिवांना, सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा. एकतर या बँकेचा 31 मार्च 2023 जो ताळेबंद आहे तोच धादांत खोटा आहे. ॲडजस्टमेंटसाठी केलेला हा ताळेबंद आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी ही बँक आहे, त्या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे. अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पहिल्यांदा शासनानं या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे.